युवा नेते शैलेशदादा शेवाळे यांची राजकीय भूमिका ठरणार निर्णायक. राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहाखातर शैलेशदादांनी घेतला अर्ज मागे. शैलेशदादांच्या पाठीमागे असलेल्या युवा मतदारांचा काँग्रेसला होणार फायदा. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून युवा नेते शैलेशदादा शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. शैलेशदादांनी आजवर केलेले सामाजिक कार्यामुळे त्यांच्या पाठीमागे युवा वर्ग तसेच महिला मतदारांची वाढती ताकद आहे. विविध संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना शैलेशदादांनी गोरगरीब तसेच युवा तसेच महिलांना सक्षम बनवले आहे. आर्थिक असो वा मानसिक बळ देण्याचे काम शैलेशदादांच्या समाज उपयोगी उपक्रमातून झालेले आहे. यामुळेच शैलेशदादा शेवाळे यांच्या पाठीमागे युवा मतदार तसेच महिला मतदारांची वाढती ताकद आहे. आपल्या याच मतदारांच्या आग्रहाखातर शैलेशदादा शेवाळे यांनी कराड दक्षिणमधून आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी अर्ज भरला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे दक्षिणमधील सर्वच उमेदवारांची चलबिचल झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी शैलेशदादा शेवाळे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांसाठी काँग्रेसचे पदाधिकारी उद्योजक नामदेव पाटील, युवा काँग्रेसचे शिवराज मोरे, मलकापूरचे मनोहर शिंदे यांच्या आग्रहाखातर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. माझ्यामुळे नको त्या व्यक्तीचा फायदा होऊ नये यासाठीच आपण अर्ज मागे घेत असल्याचे यावेळी शैलेशदादांनी सांगितले. दरम्यान शैलेशदादांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र शैलेशदादांची राजकीय भूमिका निश्चितच निर्णायक ठरणारी असेल असे सांगितले जाते. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. गेले 20-25 वर्ष झालं अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये मी कार्यरत आहे. जनतेच्या मुद्द्यावरती बोट ठेवून काम केलेलं आहे मी. आणि यावेळेला माझं अस्तित्व माझी ताकद दाखवून देण्यासाठी मी उमेदवारी अर्ज मी दाखल केला होता. कारण ग्रामीण भागातनं सिटीमधनं मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद असल्यामुळं माझ्या पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं की दादा, यावेळेला आपला अर्ज आपण भरून आपली यावेळेला अस्तित्वाची ताकद प्रामाणिकपणेची ताकद आपल्याला दाखवली पाहिजे. या अनुषंगाने मी अर्ज दाखल केला होता. तर त्याच्यानंतर तिथं काटेकी टक्कर असल्यामुळं आपल्यामुळं नको त्या व्यक्तीचा फायदा होणे, चांगलीच व्यक्ती पाहिजे, स्वाभिमानी व्यक्ती पाहिजे. आणि अशी व्यक्ती म्हणजे माननीय पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री. अशा व्यक्तीला मी व्यक्तीसाठी माझे आदरणीय उद्योजक, ज्यांचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाव असलेले सन्माननीय नामदेव अप्पा पाटील, तसेच काँग्रेसचे नेते शिवराज मोरे साहेब, तसेच मलकापूरचे अन्नदाता सगळ्यांचे गरिबांचे वाली, मुद्द्यावर बुक ठेवून काम करणारे आमचे मनोहरभाऊ शिंदे यांच्या प्रेमाखातीर मी आता अर्ज मागं घेतलेला आहे. अजून मी पाठिंबा जाहीर कुणाला केलेला नाही आहे. आता या लोकांची पृथ्वीराज बाबांची माझी मीटिंग झाल्यानंतर असंख्य कार्यकर्ते घेऊन मी ज्या व्यासपीठाला पाय लावणार त्याचा गुलालाचा ध्वज नक्की त्याला विजयाची ध्वज मी देणार.